सर्वेभ्य यावसी नमोस्तु नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आमोद या इयत्ता 10 च्या पाठ्यपुस्तकातील एक व्याकरणाचा अंश बघणार आहोत व्याकरण प्रकार आहे वाच्य परिवर्तन आपण इयत्ता 9 मध्ये कर्तृवाक्य आणि कर्मवाक्य हे दोन घटक अभ्यासले वाच्य परिवर्तन अर्थातच आपण याला प्रयोग बदलणे प्रयोग रचना असं आपण म्हणतो वाक्य म्हणजे वाक्यामध्ये एक विशिष्ट भाव उत्पन्न करणे वाक्यामध्ये एक विशिष्ट भाव निर्माण करणे असा त्याचा अर्थ होतो मग कोणते वाक्य म्हटलं की त्याचे तीन आधारभूत घटक असतात पहिला घटक आहे कर्तृपदम दुसरा घटक आहे कर्मपदम आणि तिसरा घटक असतो क्रियापद कर्तृपदम अर्थातच कर्ता कर्मपदम अर्थात कर्म आणि तिसरा घटक असतो क्रियापद आणि वाक्यामध्ये इतर भाव निर्माण करण्यासाठी या कर्ता आणि कर्म यांच्यामध्ये आपण इतर कारकत्वांचा सुद्धा समावेश करू शकतो पण कोणते वाक्य रचनेचा मूलाचा अर्थ असतो कर्ता कर्म आणि क्रियापदम क्रियापद जे असतं ते वाक्यामध्ये असणाऱ्या प्रथमा विभक्तीतल्या पदानुसार योजावं लागतं मग त्या वाक्यामध्ये कर्ता स्वयं प्रथमा विभक्तीत असतो अशा वाक्यरचनेला आपण कर्तृवाक्य अर्थातच कर्त्यावर आधारित असलेले वाक्यरचना त्याला आपण कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतो आणि कर्त्यानुसार जेव्हा आपण क्रियापद योजतो तेव्हा ती क्रिया पूर्ण होण्यासाठी कदाचित क्रियापदाला कर्मपदाची सुद्धा गरज असते किंवा नसते यावरून सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी असे सुद्धा त्याचे दोन प्रकार पडतात मग जे सकर्मक कर्तरी कर्तरी रचना असते त्या ठिकाणी कर्मपद जे असते ते द्वितीय विभक्तीत असतात पण कधी एखाद्या कर्त्याला असं वाटतं की मी माझं स्थान जे आहे ते कर्मपदाला द्यावं कर्ता स्वतःच स्थान अर्थात प्रथम विभक्तीत जे स्थान आहे ते कर्माला प्रदान करत असतो मग त्याने कर्ता फक्त क्रियेचं साधन असतो आणि साधनभूत पदाची तृतीय भूमी योगावायची या नियमानुसार कर्त्याची कर्मवाक्य अर्थातच कर्मणी वाक्य रचनेमध्ये तृतीय भूमी योजलेली असते आणि क्रियापदाचा नियम असा आहे की वाक्यामध्ये जो शब्द किंवा जे पद प्रथम विभक्तीत असतं त्याच्यानुसार क्रियापद योजावं आता कर्तरी वाक्य रचनेत कर्ता प्रथम विभक्तीत असतो त्याच्यामुळे प्रथमांत पदानुसार अर्थातच कर्तानुसार क्रियापद असतं कर्मणी प्रयोगामध्ये म्हणजे कर्मवाक्यामध्ये कर्म प्रथमा विभक्तीत असतं त्याच्यामुळे कर्मानुसार अर्थातच प्रथमांत पदानुसार क्रियापद योजलेलं असतं पण बऱ्याचदा कर्त्याला कर्माची आवश्यकता नसते क्रियापदावरच सर्व भाव अवलंबून असतो अशा ठिकाणी कर्ता स्वतःच स्थान ज्ञान ते क्रियापदावर सोपवू शकत नाही तर वाक्याचा किंवा क्रियापदाचा जो भावार्थ असतो तो संपूर्णपणे क्रियापदावर सोपवत असतो त्यामुळे स्वतःला महत्व देतात स्वतःला फक्त क्रियेचं साधन म्हणून कर्त्याची तृतीय भक्ती योजावी लागते आणि क्रियापद जे असतं ते इथे कुठेही प्रथमांत पद नसल्यामुळे ते नित्य प्रथम पुरुषी एकवचन असतं नित्य प्रथम पुरुष एकवचन आणि आता हा जो अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो हा आपण सोदाहरण आपण पुढे बघूया